ही कोणत्या इंग्रजी माध्यमाची अथवा खाजगी प्रशासनाची शाळा नाही, ही आहे एका ध्येयवेड्या गुरुजींची नकाशावरील जिल्हा परिषदेची शाळा। जत तालुका म्हणजे भयान दुष्काळ, पण या दुष्काळातही ज्ञानाचं नंदनवन फुलवणारे जिद्दी, परिश्रमी आणि हुशार शिक्षक असले की राज्याच्या नकाशावर एखाद्या वस्तीशाळेची गुणवत्ता सिद्ध व्हायला वेळ लागत नाही। वर्ष होतं 2010, आसपास भयान दुष्काळ, उजाड माळरान आणि शिक्षणाविषयी कमालीची उपेक्षा, अशा नीरस वातावरणात शाळेच्या अवतीभोवती फक्त शेळ्या मेंढ्यांचा वावर। पांडोझरी या महसूल गावापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेली जिल्हा परिषदेची मराठी माध्यमांची प्राथमिक शाळा बाबरवस्ती पांडोझरी जत तालुक्यातील ISO मानांकन प्राप्त असून महाराष्ट्रात शाळेचा झाडाखालची शाळा असा नावलौकिक आहे। हे साध्य झालंय गुरुजींच्या अथक परिश्रमातून, विद्यार्थ्यांच्या जिद्दीतून आणि गावकऱ्यांच्या सहकार्यातून। शाळा परिसरात केलेली वृक्ष लागवड, परसबाग हे मूल्य शिक्षण व समाजसेवेचं द्योतक आहे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, शारीरिक अशा व्यक्तिमत्व विकासासाठी केलेल्या कार्याची यशोगाथा वेगळे सांगण्याची गरज नाही, कारण वनसंवर्धन, नशामुक्त गाव आदी अभिनव उपक्रमच बोलू लागतात। सुसज्ज व बोलक्या डिजिटल वर्गखोल्या, परसबाग, पिण्याचं स्वच्छ पाणी, शालेय पोषण आहाराबरोबरच पूरक आहार, पालकांच्या मासिक बैठका, लाखो रुपयांचा शैक्षणिक उठाव, श्रमदान, जिल्हा तालुका स्तरावर क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मिळवलेलं प्रावीण्य, संगणकाच्या मदतीनं विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडलं गेलं आहे, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगचे धडे दिले जातात, JTS, MTS, स्कॉलरशिप, नवोदय अशा आदी स्पर्धा परीक्षांमध्ये देखील या ध्येयवेड्या गुरुजींच्या नकाशावरील शाळेनं आपली गुणवत्ता तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरापर्यंत सिद्ध केली आहे। समाजभान जागृत करणारी विविध व्याख्यानं, शिबिरं शाळा स्तरावर राबवली जातात। अशा या नकाशावरील शाळेस अनेक अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या आहेत। अनेक वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमांनीही या शाळेच्या गुणवत्तेची दखल घेतली असून नुकताच महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुत्या फाउंडेशन यांच्या वतीनं शाळेस महाराष्ट्र रत्न पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे। शाळेचे मुख्याध्यापक दिलीप मारुती वाघमारे सर व उपशिक्षक अनिल पवार सर यांच्या नकाशावरील शाळेस तालुक्यातून प्रवेशासाठी रांगा लागत आहेत। जतवरून विशाल चिपडे, शिक्षण विभाग, जत।